वैजापूर तालुक्यातील बेलगाव येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करण्यात आलं होतं अखेर पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात महसूल विभागाने हे अतिक्रमण हटवलं आहे वैजापूर तालुक्यातील बेलगाव येथे अनधिकृतपणे स्वराज्य धाबा चालू होता तर या धाब्यावर अनधिकृतपणे मद्य विक्री देखील सुरू होती बेलगाव येथील स्वाती गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन कुठलीही कारवाई होत नसल्याचं पाहून या महिलेने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना पत्र काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेत प्रभारी तहसीलदार महेंद्र गिरगे आणि मंडळ अधिकारी सोमनाथ तोतला यांनी संबंधित अतिक्रमणधारकास नोटीस बजावत चोवीस तासांच्या आत अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावली मात्र नितीन गायकवाड याने अतिक्रमण काढण्याबाबत कुठलीही कारवाई न केल्याने महसूल आणि पोलीस प्रशासनाने हे अतिक्रमण जमीन दोस्त केले अतिक्रमण हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीतील असून देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता हे मात्र विशेष शैलेंद्र खैरमोडे एमसीएन न्यूज वैजापूर